नमस्कार, मी तुषार शेटे, मुलुक महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला पाहणार आहोत एक धक्कादायक घाबरवणारी बातमी, कारण की ही बातमी आपल्याला पुन्हा एकदा कोरोना संदर्भातल्या काळजी घेण्यास भाग पाडणार आहे. तिसऱ्या लाटेमध्ये 60 लाख लोक बाधित होऊ शकतात अशी भीती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी व्यक्त केलेली आहे. 4000 मॅट्रिक टन ऑक्सिजनची गरज सुद्धा भासू शकते. तिसऱ्या लाटेमध्ये 60 लाख लोक बाधित होणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सांगितलंय. त्याशिवाय 4000 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासू शकते. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका अद्यापही कायम आहे. जर पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा जर विचार केला तर या लाटेमध्ये साधारण 20 लाख लोक बाधित झालेले होते, मात्र आता तिसऱ्या लाटेमध्ये जवळपास 60 लाख लोक बाधित होऊ शकतात अशी भीती वर्तवली गेलेली आहे. याशिवाय आत्तापर्यंत ऑक्सिजनची गरज ही साधारण 1200 ते 1400 मेट्रिक टनपर्यंत होती, हीच गरज 4000 मॅट्रिक टनपर्यंत जाऊ शकते अशी भीतीसुद्धा वर्तवली जाते आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी ही भीती वर्तवली आहे. अधिक माहिती जाणून घेऊयात. आपले प्रतिनिधी विजय कमळे पाटील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. विजय, आरोग्यमंत्र्यांनी मोठं विधान केलेलं आहे, त्यांनी शक्यता वर्तवलेली आहे, मात्र या शक्यतेकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीये. आणि जर विचार केला तर आत्तापर्यंत जितके लोक बाधित झालेत त्याच्या दुप्पट ते तिप्पट लोक तिसऱ्या लाटेमध्ये बाधित होऊ शकणार आहेत. नक्कीच तुषार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज जालन्यामध्ये पत्रकारांशी बोलताना ही शक्यता वर्तवली. ज्याप्रमाणे शक्यता वर्तवली जात आहे की कोरोनाची तिसरी लाट आता येण्याच्या ह्याच्यातच आहे, तर आरोग्यमंत्री टोपे यांनी खुलासा केला की पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा जेव्हा आपण अभ्यास केला तर पहिल्या लाटेमध्ये 20 लाख, दुसऱ्या लाटेमध्ये 40 लाख, तर त्याचप्रमाणे येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये तब्बल 60 लाख रुग्ण आरोग्यमंत्री राजेश टोपे नेमकं काय म्हणालेले आहेत ते आपण आता पाहूयात, त्यांची प्रतिक्रिया पाहूयात. माननीय प्रधानमंत्र्यांबरोबरची झालेली VC, त्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचा सूतोवाच त्यांनी केलेला आहे की आपल्याला अधिक जागरूक राहावं लागेल, पब्लिक प्लेसेसला गर्दी होता कामा नये आणि कुठलेही कार्यक्रम होऊ नये, असंच जवळजवळ त्यांनी प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. मला वाटतं की त्या VC मध्ये संपूर्ण आरोग्य व्यवस्था, स्वास्थ्य विभाग जो आहे केंद्र सरकारचा तो पण होता. सगळ्यांनी एक सांगितलेलं आहे की कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर, म्हणजेच कोविड अनुषंगिक वर्तणूक केलीच पाहिजे, गर्दी टाळली पाहिजे आणि सगळ्यांनी तिसऱ्या वेव्हच्या अनुषंगाने संपूर्ण तयारी केली पाहिजे. आज मी एक सांगेल की साधारणपणे पहिली वेव 20 लाखाची होती, दुसरी वेव 40 लाख लोक बाधित झाले होते आणि तिसऱ्या वेवमध्ये लोक जे सांगतायत, आता जे अंदाज व्यक्त करण्यात येतोय की जर आली तर 60 लाख लोकांपर्यंत बाधा निर्माण होऊ शकेल आणि अशा वेळेस आपण सगळ्या पद्धतीनं तयार पाहिजे. तर आपण पाहतो आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी ही भीती वर्तवलेली आहे. आणि याच तिसऱ्या लाटेच्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत थेट UK वरनं डॉक्टर संग्राम पाटील जोडले गेलेले आहेत. डॉक्टर, पहिला प्रश्न, जी शक्यता वर्तवलेली आहे ती शक्यता ठरो खोटी ठरो अशी आशा सगळ्यांनाच लागलेली आहे, मात्र जी भीती आहे जवळपास तिप्पट लोक त्यामध्ये बाधित होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे, साधारण 60 लाख लोक बाधित होऊ शकतात. याच्यात आता त्यांनी कुठले मॉडेल्स वापरले आहेत, मॅथमॅटिकल मॉडेल्स मला माहित नाही. कारण जो भारतात जो सिरो सर्वे झालेला आहे फेब्रुवारीमध्ये, त्या सिरो सर्वे प्रमाणे 21.5% लोक हे कोरोनाच्या अँटीबॉडीज एवढ्या लोकांमध्ये आहेत भारतात वेगवेगळ्या भागात. आणि महाराष्ट्रातले जे लेटेस्ट सर्वे आहेत, मुंबईतला एका पेडियाट्रिक हॉस्पिटल्समधला सर्वे आला होता बघा जून एंडला, त्यांनी सांगितलं की 50% चिल्ड्रनमध्ये ऑलरेडी अँटीबॉडीज झाल्या आहेत. आणि त्याच्यापेक्षा महत्वाचा म्हणजे PCMC मधला जो सर्वे आहे पिंपरी चिंचवडचा, तो जास्त अजून म्हणजे चांगला आहे, सकारात्मक आहे. त्याच्याप्रमाणे 81% PCMC च्या क्षेत्रातल्या लोकांना ऑलरेडी अँटीबॉडीज झालेल्या आहेत. आणि मुलांचा विचार केला तर 6 ते 18 वयोगटामध्ये जवळजवळ 70% मुलं ऑलरेडी संक्रमित झालेले आहेत आणि त्यांना काहीच कुठला सिरियस झाले नाहीत, मेले नाहीत.
जे याचा अर्थ असा आहे की जर आपण भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी जर सिरो सर्वे केला तर आपल्या लक्षात येईल की बहुतांश लोक म्हणजे 50% कमीत कमी जास्त लोक हे संक्रमित झाले, त्यांना अँटीबॉडीज आहेत, एकतर संक्रमण झालंय किंवा वॅक्सिन मिळालेलं आहे. आणि एवढा मोठा जर आकडा असेल तर तिसरी लाट ही फार मोठी येणार नाही, हेच यावरून सायंटिफिक लॉजिक जे आहे ते आहे. अगदी खरे, पण सर माझा मुद्दा हा आहे की त्यांनी जर ही भीती वर्तवली, कदाचित ही शक्यता असेल तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे, कुठल्या रिपोर्टवरती त्यांनी आधारित हे वक्तव्य केलंय हे माहिती नाहीये, किंवा कदाचित नागरिकांनी काळजी घ्यावी यासाठी सुद्धा त्यांचं वक्तव्य असू शकतं, मात्र ज्या ऑक्सिजनच्या वापराचा उल्लेख त्यांनी केला, दुसऱ्या लाटेच्या दरम्यान आपल्याला दिवसाला जवळपास म्हणजे एकूणच जे ऑक्सिजनची गरज झालेली होती ती 1200 ते 1400 मेट्रिक टनची गेलेली होती, आणि तीच गरज जर आता 4000 मेट्रिक टनवरती जाणार असेल तर ती सुद्धा एक भयंकर गोष्ट आहे. हो अगदीच, जर त्यांना कुठल्या कॅल्क्युलेशननुसार जर अशी शक्यता वाटत असेल की पेशंट वाढतील, म्हणजे याचा अर्थ की गंभीर पेशंट देखील वाढतील आणि मग ऑक्सिजन लागेल, अर्थातच लागेल, आणि त्याची तयारी शासनाने प्रशासनाने केली पाहिजे. परंतु सायंटिफिकली मला तेवढं म्हणजे त्यांचं जे प्रेडिक्शन आहे ती भीती जी आहे ती रास्त वाटत नाही. म्हणजे मला त्यांना चॅलेंज नाही करायचंय, आय रिस्पेक्ट अवर हेल्थ मिनिस्टर. जर त्यांनी वेगवेगळ्या भागातनं जर सिरो सर्वेस करून घेतले राज्याच्या आणि देशातल्या देखील आयसीएमआरने जर सिरो सर्वे केले तर आपल्याला जास्त चांगला अंदाज येईल की तिसरी लाट किती येणार आहे, खरंच येणार आहे का. आणि ती मुलांमध्ये जो धोका म्हणतात तो अजिबात धोका काळजी करण्याचं कारण नाहीये, कारण मुलांमध्ये कुठूनच जगाच्या कुठल्याच भागातनं कुठल्याच व्हायरसच्या वेरियंटने धोका झालेला नाही. त्यामुळे मला वाटतं की सिरो सर्वे करावा अर्जंट आणि त्याचे रिझल्ट वरून मग पुढचं प्लॅनिंग करावं, जे पीसीएमसी मध्ये झालाय बघा, एक लेटेस्ट सिरो सर्वे झाला आहे आणि मुंबईमध्ये देखील. सर पण माझा मुद्दा हाच आहे, तुमच्या बोलण्यातनं प्रचंड जी मनात भीती होती ती भीती जाताना दिसते, कुठेतरी आश्वासकता दिसते आहे, मात्र पुन्हा एकदा ज्या सेरो सर्वेचं उदाहरण तुम्ही देत आहात त्या सेरो सर्वेत घेतले गेलेले सॅम्पल हा सुद्धा एक कळीचा मुद्दा आहे. जर आपण एखाद्या राज्याची सोडा, राज्यातल्या एखाद्या जिल्ह्याची सोडा, एखाद्या शहराची किंबहुना जर त्या मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर तिथली लोकसंख्या जवळपास लाखांच्या आसपास असते आणि तिथे जे सॅम्पल कलेक्शन केलं जातं ते फक्त हजारांच्या आसपास केलं जातं किंवा काही शेमध्ये केलं जातं. मग जर एखाद्या भागाची लोकसंख्याच जर लाखाच्या आसपास असणार आहे आणि सॅम्पल जर फक्त काही शेच्या आसपास असेल तर 1-2% सॅम्पलच्या आधारे आपण कसा अंदाज लावू शकतो की हा सेरो सर्वे झालाय म्हणजे इथल्या नागरिकांना कोरोना होऊन गेला असेल. अगदी तुमचा मुद्दा बरोबर आहे. हे सॅम्पलिंग जे आहे एपिडेमॉलॉजिकल सॅम्पलिंग हे सिस्टमॅटिकली केलं जातं. उदाहरणार्थ पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिकेने जे केलं त्यांनी 10,000 वेगवेगळ्या लोकांचा त्यांनी 200 ग्रुप्स केले एरियाजचे आणि प्रत्येक ग्रुपमधून 50-50 लोकांचं सॅम्पल घेतलं आणि त्यात 6 वर्षापासूनच्या वरच्या वयाचे सॅम्पल्स घेतले आणि या सगळ्या वयोगटांमध्ये सगळ्या एरियाजमध्ये त्यांना सरसकट अँटीबॉडीज दिसून आलेल्या आहेत आणि ऍव्हरेज 81% अँटीबॉडीज आहेत लोकांमध्ये. तर याचा अर्थ आपल्याला असं दिसतं की हे बऱ्यापैकी रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल आहे. आपण आपण बघितलं की हे आकडे समोर येत आहेत, मात्र जी भीती वर्तवली जाते आहे ती भीतीच राहावी, त्याचा फटका नागरिकांना बसू नये हाच आपला उद्देश असणार आहे. मात्र हे करताना आपल्याला निष्काळजी सुद्धा राहून चालणार नाहीये. धन्यवाद डॉक्टर तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. आपण पाहत होतो की राज्याला